औरंगाबाद मध्ये अत्यावश्यक सेवा ही बंद करण्यात आली। अत्यावश्यक सेवेतील आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले। औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांचे आदेश, स्थानिक पातळीवर अशा प्रकारचे निर्णय घेण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनसंबोधनात नंतर केलेल्या पूर्ण आढावा बैठकीत दिले होते। औरंगाबाद मध्ये अत्यावश्यक सेवा ही बंद करण्यात आले। लोकांची गर्दी सातत्याने रस्त्यांवर दिसत असल्यामुळे सुनील चव्हाण यांनी हे बंद ठेवण्याचे आदेश दिले। आजपासून आणखी कठोर निर्बंध लागू करण्यात आले। किराणा दुकान, भाजी विक्रेते, खते बियाणे, सेबी आणि आरबीआय अंतर्गत येणाऱ्या नॉन बँकिंग संस्थांवर निर्बंध घालण्यात आले। अत्यावश्यक सेवेतील आस्थापना सकाळच्या सत्रातच सुरू राहणार। सकाळी 7 ते दुपारी 1 पर्यंत अत्यावश्यक सेवेतील आस्थापना सुरू ठेवता येणार आहे। औरंगाबाद जिल्ह्यातील आठवडी बाजार सुद्धा बंद राहणार। अशोक कारके यांचे प्रतिनिधी फोनवर जोडले गेले आहेत। अशोक, अशा प्रकारची वेळ औरंगाबाद करांवरती का आली? मनोज सर, आपण बघतोय की संपूर्ण राज्यामध्ये त्याप्रमाणे औरंगाबाद एक हॉटस्पॉट झालेला आहे आणि त्या अनुषंगाने औरंगाबादमध्ये मोठ्या संख्येने कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत। याच अनुषंगाने जिल्हाधिकारी रात्री असा निर्णय घेतला की आजपासून औरंगाबादमधील ज्या अत्यावश्यक सेवा सुरू होत्या आणि अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली जे लोक रस्त्यावर फिरत होते त्यांना निर्बंध घालण्यासाठी सकाळी 7 ते 1 पर्यंत त्या सर्व सेवा सुरू असतील। अर्थात त्यामध्ये किराणा दुकान आहे, भाजी विक्रेते आहेत, सेबी आणि आरबीआय अंतर्गत काही दुकानं आहेत आणि खते आणि बियाणे ह्या सर्व सेवांना संपूर्ण दिवसभर सुरू ठेवण्याची मुभा होती। मात्र आजपासून औरंगाबादमध्ये ह्या सेवा फक्त सकाळी 7 ते दुपारी 1 पर्यंत सुरू असतील। कारण की औरंगाबादमध्ये आपण पाहिलं काल देखील औरंगाबाद, अशोक, याचा अर्थ सकाळी 7 ते 1 वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवा सुरू राहील आणि त्यानंतर ती बंद राहील, याचा अर्थ पूर्ण टाळेबंदी लागू केली किंवा अत्यावश्यक सेवा पूर्णपणे बंद केली असं म्हणता येईल? असं म्हणता येईल की औरंगाबादमध्ये आता पूर्णपणे टाळेबंदी झालेली आहे। कारण की राज्य शासनाने जो निर्णय घेतला होता त्यामध्ये अत्यावश्यक सेवांमध्ये अनेक वेगवेगळे क्षेत्र त्यांनी घेतले होते आणि त्यांना पूर्णपणे सुरू ठेवण्याची मुभा दिली होती। मात्र आजपासून औरंगाबादमध्ये फक्त काही तास म्हणता येईल आपल्याला सकाळी 7 ते 1 वाजेपर्यंत हे अत्यावश्यक सुरू असतील आणि त्यामुळे औरंगाबाद दिवसभरात जे लोक बिना कामाचे फिरत होते त्यांना आता निर्बंध येईल आणि अतिशय कठोरपणे पोलीस ही कारवाई करतील असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलंय। धन्यवाद, धन्यवाद अशोक।